हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे स्नेहविधी अध्याय. यामध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे स्नेहन रुक्षण द्रव्यांचे गुण. मला सांगा, स्नेहन करणे म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये आपण कोणता गुण वाढवतो फ्रेंड्स? स्निग्ध गुण ना. कारण आपण जे काही बाहेरून स्नेहन देणार तर ते स्निग्ध गुणाचे असतात, म्हणजे बॉडीमध्ये त्याच्या स्निग्धता वाढवायलो, रुक्षता कमी करायलो. मग इथे स्नेहन गुणाचे जे म्हणजे स्नेहन जे द्रव्य आहेत त्याचे गुण दिलेले आहेत. तर त्याच्या अपोजिटवाले काय असणार? रुक्षण. म्हणजे स्नेहनचे जर तुम्ही लर्न केले तर रुक्षणचे इझिली तुम्हाला लर्न होऊन जातात. जे औषधी द्रव्य गुरु शीत सरस निग्ध मंद सूक्ष्म मृदू द्रव गुणांचे असतात. म्हणजे गुरु शीत सरस निग्ध मंद सूक्ष्म मृदू द्रवम औषधम स्नेहनम प्रायो विपरीत विरुक्षणम. त्याच्या विपरीतवाले काय असणार? रुक्षणवाले. तर तुम्ही फक्त कशाचे लर्न ठेवा? स्नेहनवाले. तर कोणकोणते आहेत? गुरु आहेत, शीत आहेत. तुम्हाला एवढं जरी समजलं की आता आपण तुम्ही घृतच घेतलात तर ते कशा असते घृत, किंवा मग जनरली स्नेहन द्रव्य कसे असतात? गुरु असतात, शीत असतात, सरस स्निग्ध मंद सूक्ष्म मृदू द्रव असतात. त्याच्या अपोजिटवाले काय आहेत? शीत गुरुच्या अपोजिट लघु, शीतच्या अपोजिट उष्ण. तर ते तुम्ही लर्न ठेवा. एवढं सांगितलं, इथं काही नाही सांगितलं. चतुर्विध स्नेहमध्ये चार प्रकारचे स्नेह सांगितलेत. सर्पी मजा वसा तैलम स्नेहेशु प्रवरमतम तत्र अपि चो उत्तम सर्पी ही संस्कार असे अनुवर्तनात माधुर्याद विदाहित्वाद जन्मांदेवच शीलनात. म्हणजे सिर्फ एवढं लक्षात ठेवा, चतुर्विध म्हणजे चार स्नेह आहेत. सर्पी मजा वसा तेल, तुम्ही ही ट्रिक लर्न करू शकता. गृ मवत, गृ म्हणजे घृत, म म्हणजे मज्जा, व म्हणजे वसा, त म्हणजे तेल. तर ही चार स्नेह तुम्ही लर्न ठेवा. तर त्याच्यात सगळ्यात बेस्ट आहे तूप, म्हणजे ज्याला घृत म्हणतो आपण. आणि हे जे तूप आहे तर त्याचं कसं असतंय, म्हणजे संस्कारानुपूर्वी, संस्काराच्या अगोदर म्हणजे जेव्हा त्याच्यावर संस्कार करतो समजा आपण, तर त्याने स्वतःचे तर गुण वाढवतेच, त्याच्यामध्ये जे जे क्वालिटी आहे ते इन्क्रीज तर करते जेव्हा त्याचा संस्कार होते तेव्हा. आणि बाकी इतरांसोबत राहून इतरांचे सुद्धा गुण वाढवते. योगवाही आहे. मग त्याच्यामध्ये घृत कसं असतंय फ्रेंड्स? मधुर विपाकवाला असते, मधुर रसात्मक असते, अविदाही असते. आणि जन्मापासून, मला सांगा बरं, तुम्ही असं कधी ऐकलं का, अरे बेबीला तूप पाजूने चांगलं नसते? कधीच नाही. आपण नेहमी ऐकतो की जे बेबी आहे न्यूली तर त्याला आहे ना गाईचं दूध तूप पाजवलं पाहिजे, खूप चांगलं असते. तर ते जन्मापासून सातमे असते. सातमे म्हणजे सर्वांसाठी ते चालत असते, म्हणजे कुणालाच असं नाही की त्याला जमत नाही किंवा मग असं ॲलर्जी आहे असं काहीच नसते. आणि हे पित्तशामक आहे, म्हणजे पित्ताचा नाश करतो आणि स्वतःचा शीत गुणांचा नाश होत नाही, फक्त पित्ताचा नाश करतो. आणि ह्याच्यामध्ये असं सिक्वेन्स दिलेलं आहे, सगळ्यात श्रेष्ठ घृत, घृमवत. तुम्ही हे जर लर्न ठेवला ना घृमवत, तर त्याच्यामधून घृत बेस्ट, त्याच्यानंतर मज्जा, नंतर वसा, तेल सगळ्यात वर्स्ट असते. तर पित्तव्याधी झाली तर काय यूज करणार तुम्ही? मग घृत यूज करणार, ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि उलट वा अपोजिट, पित्ताच्या अपोजिट इकडं वात, वात तेल, तेल बेस्ट आहे. वात, वात म्हणजे वात किंवा कफावर तेल बेस्ट आहे असं म्हणतो आपण. आणि ह्याच्यामध्ये असा एक सिक्वेन्स दिलेला आहे, गुरुगुण. सर्वात गुरु कोण आहे? तर तुम्हाला नावाचंच बघा फ्रेंड, इथे थोडासा सिक्वेन्स चेंज झालेला आहे. आता तुम्ही जेव्हा वसा आणि मज्जा म्हणणार, मज्जा आणि वसा म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते फ्रेंड्स? की खूप फॅटी सबस्टन्स असतील ते, म्हणजे वसा आणि मज्जा आहे ना फॅटी सबस्टन्स टाईप आहेत. तर मग घृत सगळ्यात कमी आहे, म्हणजे गुरु सगळ्यात कमी म्हटलं तर घृत, नंतर तेल, वसा, आणि सगळ्यात जास्त म्हटलं तर मज्जा. मज्जा सर्वात गुरु आहे. आता यमक त्रिवृत्त महास्नेह, याच्यामध्ये ना फ्रेंड्स तीन प्रकारचे स्नेह योग्य असतात. यमक म्हणजे काय राहते सिम्पली, आता समजा तुम्ही घृत आणि मज्जा हे दोन मिक्स करून द्यालात, किंवा घृत आणि वसा मिक्स करून द्यालात, म्हणजे कोणतेही दोन स्नेहद्रव्य जेव्हा मिक्स करून एखाद्या पेशंटला दिलं जातं त्याला यमक स्नेह म्हणतात. त्रिवृत्त म्हणजे तीन मिक्स करायचे, घृत तेल वसा, किंवा मग तेल वसा म्हणजे कोणते पण तीन जर मिक्स करून द्यायला ना त्रिवृत्त. आणि महास्नेहमध्ये तर चारही पण मिक्स करून दिलं जाते. स्नेहन योग्य कुणाला दिलं जाते? म्हणजे ज्यांना संशोधन कर्म करायचे. आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं फ्रेंड्स, मी जेव्हा तुम्हाला स्नेहविधी टॉपिक शिकवलं होतं त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की, सॉरी स्नेहविधीने स्वेदनविधी, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ते त्यांनी फक्त काय करतात, दोषाला कोष्ट ठिकाणी आणण्याचं काम करतात. पण हे जे आहे ना ह्यानं काय करतात, जे काही संशोधन कर्म आहे, पंचकर्मा व मन विरेचन आदी कर्म जे करतो आपण, तर ते करण्याच्या अगोदर ही प्रोसेस केली जाते. म्हणजे ज्यांना पण ही कर्म करायची आहे संशोधन कर्म, तर त्याच्या अगोदर स्नेहन कर्म केलं जाते. किंवा मग ज्यांनी मद्य रात्री व्यायाम करतात, किंवा जे नेहमी चिंतेमध्ये असतात, वृद्ध बालक, अशक्त, कृश, रक्त अल्पता, वृक्ष, शुक्रशयी, वातविकाराने पीडित, अभिषंद, तिमीर, म्हणजे ह्या सगळ्यांना आपण काय करतो, स्नेहन देतो.
आणि स्नेहन अयोग्य व्यक्ती कोणते आहेत की ज्यांना ज्यांची अग्नी अतिशय मंद झालेली आहे, म्हणजे ज्यांना खूप मंद झालेली आहे, अति तीक्ष्ण झालेली आहे किंवा मग अतिस्थूल अतिदुर्बल, यांना स्नेहन द्यायचं नाही. किंवा मग उरुस्तंभ जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अतिसार झालं, आमदोष, विष, उदररोग, मूर्छा, छर्दी, अरुची, कफजव्याधी, तृष्णा, मद्यपान, या पण ह्याच्यामध्ये स्नेहन द्यायचं नाही. आणि ज्यांना गर्भस्त्राव किंवा गर्भपात झालेले जे स्त्री आहेत त्यांना पण, आणि बस्ती वमन विरेचन ऑलरेडी केलेलं आहे त्यांना पण. आता ऑलरेडी हे पंचकर्म करण्याच्या अगोदर ही प्रोसेस करतो आपण, त्याच्यानंतर कसं करू शकतो? तर ह्यांना ज्यांना झालेलं आहे त्यांना तर करूच नाही. स्नेहाची उपयोगिता, आता ह्याच्यामध्ये जे चार स्नेह दिलेले आहेत, चतुर्विध स्नेह, त्याची उपयोगिता काय? आता जे आपल्याला हे ग्रुथचं तर सर्वांना पाठच असेल, म्हणतात आपले पॅरेंट्स पण म्हणतात बघा, ग्रुथ वगैरे खात जा, बुद्धी, स्मृती, धारणा हे मनशक्ती जे असतात ते वाढवतात, आणि इच्छितांसाठी तसेच अग्निवर्धनाची सुद्धा काम करत असते घृताने. तेलानं काय करते, जे ग्रंथी रोग आहेत, नाडीव्रण, कृमिरोग, कफज, मेदोविकार वगैरे आहेत ना, तर त्यांना द्यावे. आणि ज्यांच्या शरीरामध्ये लागवता दृढता उत्पन्न करायची आहे तर त्यांनासुद्धा दिलं पाहिजे. आणि ज्यांचं क्रूरकोष्ठ आहे त्याच्यासाठी मज्जा, तर वायुसेवन म्हणजे ज्यांना खूप जास्त वाऱ्यामध्ये हवेशीर बसणे, आतप सेवन, उन्हात बसणे, प्रवास मार्ग कमन, भार वजन उचलणे, नित्य स्त्रीमैथून सेवन करणारे, व्यायाम करणारे, ज्यांच्यामध्ये धातुक्षिंध झालेली आहे, वृक्षक्लेश सहन करणारे, तीक्ष्ण अग्नी, वातामुळे ज्यांना मलमूत्र आदी स्त्रोतसांचा ओरोस झालेला आहे, त्या पण व्यक्तीला मज्जेद्वारे स्नेहन केलं पाहिजे. आणि वसामध्ये जे उरलेले जेवढे आहेत, आता म्हणजे हे तीन सोडून उरलेले जेवढे आहेत त्या सगळ्यांमध्ये वसा द्यायचं. जसं की संधी, अस्थि, मर्म, कोष्ठ, ह्याच्यामध्ये जर डिसीज झाले ना, किंवा शूल थोडंसं म्हणजे पेनसुद्धा व्हायले तरीसुद्धा, आणि अग्नीने ज्यांना भाजलेले आहेत, समजा कुणाला तरी खूप जास्त पोळालेलं आहे, त्याच्यावर तेलानं नाही तर वसानं मालिश करायची. आणि ज्यांची योनी भ्रष्ट झालेली आहे, भ्रंश झालेली आहे, कर्ण, शिरोरोग ह्या विकारामध्ये सुद्धा आपण काय करतो, वसामध्ये वसाने मालिश करतो किंवा स्नेहन करतो म्हणतो सिम्पली आपण. आता ह्याच्यामध्ये कसा काळ दिलेला आहे फ्रेंड्स, की कोणत्या काळामध्ये काय केलं पाहिजे. जर समजा पावसाळा ऋतू आहे तर पावसाळ्या ऋतूमध्ये तेल शरद ऋतूत किंवा वर्षा ऋतूच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये तेलानं मालिश करायची, आणि शरद ऋतू किंवा वर्षा ऋतूच्या शेवटीमध्ये लास्टमध्ये एकदम वसा आणि मज्जानं करायचं. तेलानं कधी करायचं? पावसाळ्यामध्ये. आणि शरद ऋतू आणि वर्षा ऋतूच्या एंडिंगमध्ये माधव ऋतूच्या वगैरे, तर वसा आणि मज्जानं त्याला स्नेहन द्यायचं. आणि साधारण ऋतूमध्ये जसं की ज्येष्ठ, फाल्गुन आणि अश्विन, ह्याच्यामध्ये काय करायचं, दिवसा स्नेहपान म्हणजे डेमध्ये करायचं, आणि जेव्हा एकदम घाईघाई आहे अत्यायिक अवस्थेमध्ये शीतकाळामध्ये तेलानंच करायचं. आणि अतिशय जर एखाद्याला अतिशय घाम येत असलेल्या उष्ण ग्रीष्म ऋतूमध्ये रात्री काय करायचं, घृतपान नाईटला, हे लक्षात ठेवा फ्रेंड, नाईटला काय म्हणले, घृतपान कधी, ग्रीष्म ऋतूमध्ये. आणि पित्त, वात आणि पित्ते अधिक संसर्ग विकारात, म्हणजे ज्यांना वात पित्त डिसऑर्डर्स आहेत त्यांना घृतपान कधी द्यायचे, रात्री, हेच लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांना ग्रीष्म ऋतूमध्ये आपण म्हटलं की नाईटला घृतपान दिलं पाहिजे, आणि ज्यांना वात पित्त विकार आहेत ना त्यांना पण नाईटला दिलं पाहिजे. आणि म्हणजे ग्रीष्म ऋतू सोडून बाकीचे जेवढे ऋतू आहेत ना, त्यांना जर आपण चुकूनसुद्धा रात्री दिलं घृतपान तर त्यांना वात कफज विकार होतात, आणि दिवसा जर तेलपान केलं ना तर पित्त विकार उत्पन्न होतात. तर एवढं लक्षात ठेवा की ग्रीष्म ऋतूमध्ये रात्रीला घृतपान द्यावे, रात्रीला, बाकी कोणत्याच ऋतूमध्ये रात्रीला द्यायचं नाही, फक्त कोणत्या, ग्रीष्म ऋतूमध्ये. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसा तेलपान जर केलं आपण समजा तर पित्तविकार उत्पन्न होतात. आता ह्याच्यामध्ये प्रयोग, स्नेहाचा प्रयोग कसा, म्हणजे स्नेहन कसं देऊ शकतो आपण. समजा फ्रेंड एखाद्याला आपण मालिश करतो, मालिश म्हणजे तेलाची आपण मालिश वगैरे करतो ना, अभ्यंग वगैरे, किंवा मग गंडूष त्याला तोंडामध्ये असं गुळवण्या कशामध्ये तरी टाकून असं करू शकतो, किंवा अंजन, शीर, कर्ण, नेत्र यांच्या तर्पणासाठी उपयोग होतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण त्यांना देऊ शकतो. आणि किंवा मग समजा एखादा व्यक्ती असा त्यांना असं आवडत नसेल की अभ्यंग, गंडूष, नको नको वाटत असेल, तर त्यांना सिम्पली काय करायचं, जे ओदन म्हणजे भात वगैरे खायला समजा तो भातामध्ये आपण तूप टाकून द्यायचं, किंवा मग कृष्णा खिचडीमध्ये चपाती, यूष, वरण, विलेपी, मांसरस, दूध, दही, म्हणजे हे भोजभक्ष पदार्थावर स्नेहद्रव्य मिक्स करून द्यायचं. आता विचारणा, स्नेह विचारणा म्हणजे सिम्पली आपण काय म्हणतो फ्रेंड, की यामध्ये ज्या प्रोसेसच्या थ्रू आपण ते घेतो त्याला विचारणा म्हणतात. म्हणजे आता समजा एखादे स्नेहद्रव्य आहेत तर ते सेवन करण्याची जी पद्धत आहे त्याला विचारणा म्हणतो. ॲक्च्युली अगोदर 64 होत्या विचारणा, पण रसकल्पभेद म्हणजे रसभेद कल्पनेनुसार 63 आहेत. अन्नपानद्रव्याच्या रसकल्पभेदनुसार किती आहेत, 63. पण एक जे आहे, एक जे बस्ती, अभ्यंग, तर्पण, नस्य आहे ना फ्रेंड, त्याला मिळून त्यांनी 64 सांगितलेले आहेत. म्हणजे ह्याला हे जे स्नेह विचारणा आहेत ते दोन्ही प्रकारे आपण यूज करू शकतो, अभ्यंतर आणि बाह्य. आणि आहारासोबत जे दिलेलं आहेत ना वीर्य,
तर त्याचा संयोग अल्प होते आणि बस्ती नसे हे पण स्नेह आहे ना ते पण रक्तधातूसोबत मिसळून त्यांचा सुद्धा अल्प होते. म्हणून दोन्ही प्रकारच्या स्नेहांचा विचारणा ही परिभाषा योग्य आहे. म्हणजे विचारणामध्ये दोन्ही येऊ शकतात का, कारण आपण जे काही नस्य बस्ती याच्याद्वारे देतो ना तर त्यांना पहिल्यांदा ते रक्त आधी धातूमध्ये मिसळावं लागते, मग ते स्नेहन करतो पण ते पण जास्त प्रमाणात होत नाही. आणि असं पण आपण डायरेक्ट जरी दिलं समजा डायरेक्टली खाण्यामध्ये वगैरे वगैरे तर मग ते पण तेवढं अल्प प्रमाणातच त्याला भेटत असते. त्याच्यामुळं आपण म्हणतो की हे जे विचारणा आहे ना ही एक परिभाषा योग्य आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या स्नेहांना विचारणा म्हटले जाते. त्यामुळेच आता ह्याच्या ऑपोजिट असते फ्रेंड अच्छस्नेह. अच्छस्नेहामध्ये काय राहते सिम्पली की जे काही आपण एकदम शुद्ध फॉर्मध्ये द्यायलो म्हणजे ते कशामध्येच मिक्स करून देणं गेलो. आतापर्यंत काय केलं आपण नसे प्रोसेसमध्ये कशात तरी मिक्स करून देत होतो किंवा मग असं पण खायचं म्हणलं तर त्याला भातामध्ये मिक्स करून असं देत होतो. पण आता नाही तसं करायचं. आता काय करायचं चम्मचनं डायरेक्ट त्याला पाजवायचं. म्हणजे जे काही द्यायलो ते एकदम शुद्ध प्युअर द्यायलो म्हणजे कशामध्येच मिक्स न करता वरील प्रकारच्या स्नेहामध्ये विचारण्यात समावेश होतो. तर ह्याच्यामध्ये अच्छस्नेहामध्ये काय राहते केवळ शुद्ध रूपाने स्नेहपान केलं जाते आणि हे सर्वात श्रेष्ठ कल्प आहे. कारण ते आपण कशातच मिक्स करणं गेलो डायरेक्टली द्यायलो आणि जेवढं गेलं ते त्याच्या बॉडीमध्ये मिक्स राहिलं. योगाचे स्नेहन कार्य लवकर म्हणजे लवकर येते त्यांना. म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे समजा बेनिफिट स्नेहन केल्याच्या नंतर आपल्याला जे बेनिफिट पाहिजे होतं ना ते लवकर भेटते कशामधून अच्छस्नेहामधून. म्हणून ते बेस्ट आहे म्हणलेलं आहे. जे अतिशय दुर्बल आहेत किंवा मग असे जास्तच कृश आहेत ना तर त्यांना डायरेक्टली देऊन टाकायचं अच्छस्नेहच देऊन टाकायचं. आता ह्याची मात्रा तीन प्रकारे सांगितलेली आहे ऱ्हस्व मध्यम आणि उत्तम. तर ऱ्हस्वमध्ये काय करतो आपण याच्यामध्ये दोन याम काळ एवढं म्हणजे स्नेहाची जी मात्रा देतो ना तर ती दोन याम म्हणजे त्याला पचण्यासाठी ज्या व्यक्तीला स्नेहन पचण्यासाठी आपण जे स्नेहन द्यायलो ते पचण्यासाठी जर 6 तास लागत असेल तर त्याला आपण म्हणतो दोन याम किंवा ऱ्हस्व म्हणतो. आपण जे स्नेहन दिले त्या व्यक्तीला ते स्नेहन पचण्यासाठी जर 12 तास लागत असतील तर 4 याम म्हणतो. 24 तास तर 8 याम. तुम्ही फक्त याम लक्षात ठेवा फ्रेंड. म्हणजे डबल करायचं ऱ्हस्व मध्यम आणि उत्तम असे 3 लण ठेवायचे ऱ्हस्व मध्यम आणि उत्तम. ऱ्हस्वमध्ये काय करायचं 2 मध्यममध्ये त्याच्या डबल करायचं 2 × 4 = 4 आणि उत्तममध्ये 4 × 8 = 8 2 × 4 = 8 आणि जे पण तासमध्ये जर यामला कन्वर्ट करायचं असेल ना तर याम गुणिले 3 करायचं. 2 याम असले तर गुणिले 3 = 6 4 × 3 = 12 8 × 3 = 24 तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिल्यांदा फ्रेंड्स कधी लक्षात ठेवा ज्याला आपण स्नेहन द्यायलो ना तर ते ऱ्हस्व मात्रेमध्ये द्यायचं. का ऱ्हस्व मात्रेमध्ये? कारण त्याला जीर्ण होण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा देतो ना स्नेहन ते पचण्यासाठी त्याला टाईम लागते आणि हळूहळूच मात्रा त्याची वाढवत राहायचं प्रयोग. आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे आपण द्यायलो ना तर त्यांचे बेनिफिट कसे राहू शकतात बघा. पहिल्यांदा तर ते शोधन करू शकतात आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे आपण काय करायचं आता समजा शोधनार्थ शमनार्थ आणि भ्रूणार्थ जे द्यायलो तर ते जर स्नेहाचं शमन करत असेल शोधन करत असेल. शोधन म्हणजे आदल्या दिवशी काय करायचं जेव्हा त्याने आहार घेतलेला आहे समजा त्याचं सम्यक पचन झाल्यानंतर त्याचं म्हणजे चांगल्या प्रकारे जर त्याचं पचन झालं जे काही खाल्लं होतं त्यांना ते पचन झालं तर त्यांनी पूर्वी घेतलेल्या आहाराचं पूर्ण पचन झाल्यावरच त्या व्यक्तीला चांगली भूक जेव्हा लागते ना तर तेव्हा त्याला द्यायचं. ते पण उत्तम मात्रेमध्ये द्यायचं हे लक्षात ठेवा. शोधनार्थमध्ये मात्रा कोणती आहे उत्तम म्हणजे 24 तासामध्ये पचन म्हणजे 8 याम लागते आणि शमनार्थमध्ये की नाही मध्यम मात्रेमध्ये द्यायचं म्हणजे रात्रीचं जेव्हा त्याला चांगल्या प्रकारे पचन डायजेशन झालेलं आहे मग जेव्हा त्याला चांगली खणखणीत भूक लागते ना तेव्हा मध्यम मात्रेत द्यायचं आणि त्याच्यामध्ये किती 4 याम म्हणजेच 12 तास पचण्यासाठी. आणि बृहणार्थमध्ये काय करायचं याच्यामध्ये अल्प मात्रेत सगळ्यात कमी मात्रेमध्ये द्यायचं म्हणजे बृहन ह्याच्यामध्ये काय करायचं त्या व्यक्तीला आहे ना मांसरस मध्य दूध ह्या द्रव्यामध्ये अल्प मात्रेमध्ये मिक्स करून द्यायचं आणि म्हणजे स्नेहाचा अर्थात अच्छपणाचा हा प्रकार दिसत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा फ्रेंड हे जे तिन्ही पण आपण द्यायलो ना ते कशा ना कशामध्ये मिक्स करून द्यायलो तर मग ह्याच्यामध्ये आपण अच्छस्नेह कसं म्हणू शकतो का ह्याला सांगा तुम्हीच बरं. नाही म्हणू शकत कारण का ते मिक्स करून द्यायलो ना आपण कशामध्ये तरी म्हणून. आणि स्नेहयोग्य व्यक्ती कुणाला दिलं पाहिजे स्नेह तर जे खूप जास्त म्हणजे वृद्ध आहेत किंवा मग बालक तृष्णेने पीडित आहेत स्नेहद्वेषी ज्यांना स्नेह बिलकुल आवडत नाही त्यांना पण देऊ शकतो आपण. मद्यपान करणारे स्त्री व स्नेह यांचे नित्य सेवन करणारे मंदाग्नी सुखी व्यक्ती क्लेश म्हणजे ज्यांना श्रम सहन होत नाही किंवा असहत्व मृदुकोष्ठी अल्पदोषाने युक्त कृश तसेच ग्रीष्मकाळात सर्वांना भ्रूणार्थ द्रव्य द्यावे. स्नेहपानाचे लाभ आणि काळ. आता स्नेहपानाचे कसे लाभ होतात बघा फ्रेंड. जर समजा एखाद्या व्यक्तीला भोजनाच्या अगोदर दिलं आपण बिफोर मील तर ते अधोभागामध्ये जेवढे विकार आहेत ना म्हणजे अधोभागामध्ये आपण म्हणजे क्लॅविकलच्या खालचे जे पोझिशन आहेत ना तिथले सगळे डिसीज नष्ट होतात.
आणि जर मध्य दिलं समजा जेवण करता करताच मध्येच त्याला दिलं तर मध्य भागात जेवढे विकार आहेत ना नष्ट होतात, आणि भोजन पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर जर दिलं ना तर ऊर्ध्व भागामध्ये जेवढे विकार आहेत ना ते नष्ट होतात, आणि ह्याच्यामुळं काय होतं आपले जे ऑर्गन्स आहेत ना त्याला बलसुद्धा प्रोव्हाइड होते. अनुपान अच्छ स्नेहपान उत्तर, याच्यामध्ये शुद्ध स्नेहपान आपण जे दिलं ना त्याच्यानंतर ते पचन होण्यासाठी, आता समजा शुद्ध म्हणजे एकदम प्युअर दिलं आपण त्याच्यामध्ये काहीच मिक्स केलं नाही तर ते पचन होण्यासाठी, तसेच मुखातील कफ घालवण्यासाठी म्हणजे आपल्या ज्यांना ज्यांना कफाचा प्रॉब्लेम असतो त्यांना काय करायचं त्याच्यानंतर थोडंसं कोष्ण पाणी कोमट पाणी करून द्यायचं, त्यामुळं काय होते एकतर ते स्नेहन पण पचन होते आणि त्यासोबत आहे की नाही स्नेहन पचन तर होतेच त्यासोबत त्याला आहे की नाही म्हणजे मुखाची दुर्गंधी वगैरे जर असेल समजा त्याच्यामध्ये ती पण निघून जाते. तसेच तुरक तेल, चलमोगरा जे चालमोगरा आहे किंवा अरुष्कर ज्याला भल्लातक म्हणतो, हे सेवनानंतर कधीही उष्ण जलपान करू नये. समजा आपण हे सेवन केलं ॲज अ स्नेहन म्हणून हे घेतलं आपण हे तेल किंवा हे तेल घेतलं त्याच्यानंतर लगेच उष्ण जलपान कधीच करायचं नाही, केवळ शीतच जलपान करावे कारण दोन्ही तेल उष्ण का, कारण का उष्ण ऑलरेडी उष्णवीर्य आहे अगोदर घेतलेलं पण तेल बी कसं होतं उष्णवीर्य 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 वाढायला मग तिसराच डिसऑर्डर होऊ शकते, त्याच्यामुळं त्याच्यानंतर काय करायचं शीतल जलपान करायचं. रुग्णाला दिलेल्या स्नेहाचे योग्य पचन झाले म्हणजे आपल्याला शंका यायली समजा डाऊट यायला यार ह्याला दिलो आपण स्नेहन पण त्याला झाले की नाही की, तर वारंवार काय करायचं त्याला बार 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 हे की नाही उष्ण पाणी देत राहायचं प्यायला, आणि उष्ण सेवनानंतर जर समजा एकदम शुद्ध ढेकर आले त्याला उद्गार जे ढेकर म्हणतो आपण तर ते जर शुद्ध आले तर समजायचं की त्याला चांगल्या प्रकारे ते जीर्ण झाले, जर अशुद्ध ढेकर आले ना किंवा मग गंध उद्गारात येत असेल म्हणजे जे ढेकर आता आपल्याला कधी कधी बघा असे वेगळेच म्हणजे ढेकर वेगळेच येतात त्याचा गंध वेगळाच येतो, तर थोड्या वेळाने उष्ण जल पाजत राहायचं म्हणजे हे समजायचं ज्याला जर त्याला अशुद्ध ढेकर आला किंवा मग त्याच्यामधून गंध येत असेल तर असं समजायचं की त्याला पचन झालं नाही व्यवस्थित. स्नेहाचे पचन उचित प्रकारे झाल्यास शुद्ध ढेकर येतात व भोजनावर अर्थात अन्नाबद्दल रुची उत्पन्न होते, म्हणजे त्याला म्हणजे चांगल्या प्रकारे जर शुद्ध ढेकर आला मग नंतर त्याला रुची उत्पन्न होते तसेच भूक लागते लागवता येते. आता आहार विहार याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे आहार कसा केला पाहिजे आपण, आता हे आहार विहार फ्रेंड तुम्हाला स्वेदनसाठी पण कामाला येणार आहे, तिकडच्या टॉपिकमध्ये आपल्याला आहार विहारविषयी काही सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं की तुम्ही जेव्हा स्नेहन टॉपिक लर्न करणार तिथं जे दिलेलं आहे तेच फॉलो करा, म्हणजे आपण जर हे आता लर्न केलं तर आपल्याला हे स्वेदनमध्ये पण कामाला येणार आहे. स्नेहपान ज्या दिवशी करायचे आहे त्या दिवशी किंवा स्नेहपान करण्या अगोदर म्हणजे ज्या दिवशी करायचे त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी स्नेहपान घेतल्यानंतर त्याचे सम्यक पचन झाल्यावर द्रव उष्ण अनभिषंधी अतिस्निग्ध नसणारा कफवर्धक नसणारा संमिश्र संहार आहार सेवन करू नये, फक्त एवढंच सांगितले लास्टला पथ्यपदार्थ द्रव्य एकत्रित सेवन करू नये फक्त एवढं म्हणले. आहार विहारमध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचं तर एवढी लाईन फक्त, यूष विलेपी यासारखे द्रव पदार्थ उष्ण असताना अल्पमात्रात, एवढं उगं सांगितलं त्याने पण एवढं हे मेन आहे यूष विलेपी यासारखे द्रवपदार्थ उष्ण असतानाच ते केलं पाहिजे सेवन. विहारमध्ये काय सांगितले की हे पान केलेल्या व्यक्तीने स्नानासाठी तसेच हस्तपाद मुख इत्यादी प्रक्षालनासाठी कोष्ण जलाचा म्हणजे त्यांना हात वगैरे मुख तोंड वगैरे धुवायचं ना तर त्यासाठी कोष्ण जलाचा वापर करावा म्हणलेले म्हणजे थोडंसं कोमट कोमट जल आणि पिण्यासाठी सुद्धा कोमट जलाचा वापर करावा, आणि ज्यांनी ब्रह्मचर्य पालन करतात तर त्यांनी रात्री जागरण करू नये म्हणजे त्यांनी पालन केलं पाहिजे किंवा मग रात्री जागरण करू नये अधारणीय वेगाचे धारण करू नये व्यायाम क्रोध शोक करू नये शीतल थंड हवा आतप सेवन करू नये पादचक्रमण अश्वाधिकांवर स्वार होऊन स्वारी करू नये प्रवास फार मोठे फार बोलणे व उभे राहणे किंवा फार वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे झोपताना फार उंच शिर उशी घेऊन झोपू नये किंवा मग दिवा स्वापाचा त्याग करू नये तसेच धूर व धुरळ बसू नये जेवढं दिवस स्नेहपान केलं त्याच्या दुप्पट दिवसापर्यंत पथ्याचे पालन करावे, म्हणजे स्नेहपान समजा चार दिवस झालेलं आहे त्या व्यक्तीचं तर त्याच्या दुप्पट दिवस की नाही हे पालन करायचं पूर्ण. वमन विरेचन आदीप्रमाणे उपचार करावा म्हणजे वमन विरेचन आदीप्रमाणे उपचार करावा कारण दोषणार्थ स्नेहपान ज्यांनी केलेले असेल त्यांना पंचकर्म पश्चात्कर्माचे पालन करावे, म्हणजे हे केल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पंचकर्मामधले आपण कर्म करतो तर ते सुद्धा आपण पालन केलं पाहिजे. दीर्घरोगाने क्षीण झालेल्या व्यक्तींनासुद्धा आहारविषयक नियमांचे कटोक्षाने ज्यांना खूप जास्त प्रमाणात जास्त दिवस झाले डिसीज झाला आहे समजा तर त्यांनी तर हे जास्त कम्प्लिटली फोकस करून पालन केलं पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये काही इफ बट नाही आहे. आता ह्याच्यामध्ये पश्चातकर्म स्नेहपान झाल्याच्यानंतर काय केलं पाहिजे तर जे काही औषधी म्हणजे स्नेहपानानंतर शमनार्थ दिलेले भोजनादी उपचार अर्थात मेंढपेय विलेपी इत्यादी संचरण कर्म क्रम करावा म्हणजे जसं आपल्याला सांगितलेलं असं त्यांनी सांगतात उपचार झाल्यावर तुम्ही मंड पेय विलेपी असं घ्या म्हणून तर ते बरोबर तसाच सिक्वेन्स फॉलो करायचा आणि स्नेहपान पश्चात विरेचन विधी अध्यायात सांगितल्याप्रमाणे तेच अवलंब करावा म्हणलेले आहे. ह्याची कालावधी बघा आता समजा एखाद्याचा कोष्ठ आहे ना मृदू कोष्ठ आहे
तर त्यांना फक्त 3 दिवस द्यायचं अच्छपण, ज्यांचा क्रूर आहे त्यांना 7 दिवस, आणि आता मधलं सम्यक स्निग्ध म्हणजे ज्यांचं मध्यकोष्ठ आहे तर त्यांना 4 ते 5 दिवस. तर पहिल्यांदा काही लक्ष ठेवायचं, मृदू 3 दिवस, 3च्यानंतर 4 आणि 5 मध्य, आणि क्रूरमध्ये 7 दिवस. सम्यक स्निग्ध लक्षणे उत्पन्न होईपर्यंत स्नेहपान द्यावे. कधीपर्यंत द्यायचं त्याला? जोपर्यंत त्याच्यामध्ये ते सम्यक स्निग्ध लक्षणे उत्पन्न होत नाहीत. 7 दिवसापर्यंत जास्त स्नेहपान देऊ नये, कारण 7 दिवसानंतर स्नेह सात्म्य होतो. म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला बार बार एकालाच जसं विष प्यायची आपल्याला सवय नाही, पण रोज आपण थोडं पिलं तर ते पण आपल्याला सात्म्य होते, तसंच हे स्नेहन पण सात्म व्हायला लागते 7 दिवसाच्यानंतर. त्यामुळे 7 दिवसाच्यानंतर करू नये. आता ह्याच्यामध्ये लक्षणे कशी दिसतात? आता इथं म्हणले की सम्यक स्निग्ध लक्षणे उत्पन्न होईपर्यंत त्याला दिलं पाहिजे, तर ती लक्षणे कोणती आहेत नेमकं? जसं की आता वाताचे अनुलोमन, अग्नीची तीव्रता, स्निग्ध व द्रव मलप्रवृत्ती, स्नेह उद्वेग, अर्थात स्नेहद्रव्ये नकोसे वाटायला लागतात, क्लम थकवा येते, शरीरात लाघवता व इंद्रियाची प्रसन्नता होते, आणि अयोग. समजा आपण स्नेहन दिलो पण त्याच्यामध्ये काही कारणामुळं आपल्याकडून मिस्टेक झाली आणि खूप कमी प्रमाणात त्याला स्नेहन झालं, तर ते अयोग म्हणजे हीन अल्पस्निग्ध झालं, तर त्याच्यामध्ये काय होते? सम्यक लक्षणाच्या विपरीत लक्षणे दिसतात, जस्ट अपोजिट, सम्यकच्या अपोजिट रुक्षता यायला लागते. आणि अतियोग, समजा आपण जे स्नेहन दिलं आपल्याला लक्षातच राहिलं नाही, अगोदर एवढी क्वांटिटी द्यायची होती आपण विसरून गेलो की अगोदर बी स्नेहन केलं होतं, डबल लगेच दिलं तेवढंच, म्हणजे अतियोग झाला ना त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे शरीरामध्ये पांडुत्व येते, अनिमिया, नासा, मुख, गुद यासांमध्ये श्लेष्मा, यांच्या थ्रू श्लेष्मा येते बाहेर, आव येते, म्हणजे वेगवेगळे स्त्राव बाहेर येतात. स्नेहपानाचे उपद्रव, म्हणजे उपद्रव म्हणजे पाहि आपल्याला काय काय बेनिफिट होतात, तर प्रमाणशीर मात्रावत स्नेहपान केले नसल्यास किंवा अकाली केले असल्यास, म्हणजे जेवढं सांगितलं तेवढं जर समजा केलं नाही, आपल्याला इथं सांगितले ना कोष्टनुसार एवढं एवढं करा, मग तेवढं केलं नाही, किंवा मग एखाद्या वेळेस असंच करून टाकलं आपण, तर त्या व्यक्तीला की नाही स्नेहपान केले असता, किंवा स्नेहपानानंतर मिथ्या आहार विहार केले असतील अर्थात अपत्यकर, किंवा आपण भोजनामध्ये आपल्याला जे क्रम सांगितलेलं आहे ते फॉलो नाही केला, तर त्याच्यामध्ये काय होते? शोथ, अर्श, तंद्रा, स्तंभ, स्नायू इत्यादी ताटणे, संज्ञानाश. संज्ञानाश म्हणजे